भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम जळगाव दौऱ्यावर असताना रावेर व मध्य प्रदेश बऱ्हाणपूरला धावती भेट देऊन पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम जळगाव महाराष्ट्र दौऱ्यावर असताना रावेर तसेच मध्य प्रदेश बऱ्हाणपूरला धावती भेट देऊन पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकारांना योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच रावेर येथील पोलीस निरीक्षक व उप पोलीस निरीक्षक यांच्या भेटी घेऊन पत्रकारांच्या समस्या मांडल्या. या अनुषंगाने रावेर येथील भाग्यश्री शर्मा यांची रावेर तालुका महिला अध्यक्षपदी तसेच मध्य प्रदेशचे सय्यद जावेद यांची बुरहणपूर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदावर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली असून नवनिर्वाचित पदाधिकारी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मध्य प्रदेशच्या सर्व पत्रकार बांधवांनी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम महाराष्ट्रातील पत्रकारांचे गाजाबाजाने फुलहार करून सत्कार केला. यावेळी संतोष निकम सर्व पत्रकारांना अमूल्य मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या जाणून त्याचे निवारण केले. प्रसंगी मध्य प्रदेशचे सर्व मीडियाकर्मी पत्रकार तसेच महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला. एबी न्यूज मराठीसाठी जळगावहून शाकिर शेख. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ जिसका कार्यक्षेत्र ऑल भारत है और भारत सरकार मान्यता प्राप्त है, तो यहाँ पर आज जावेद भाई इनको यहाँ पर मध्य प्रदेश प्रदेश अध्यक्ष पद से नवाजा जा रहा है और संतोष सर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष उनको नियुक्ति पत्र देकर उनको इस पद पर कार्यरत करेंगे. ऐसे में उनसे गुजारिश करता हूँ. अध्यक्ष पद पे नियुक्त करता हूँ, उनको बहुत सारी बधाई देता हूँ. मध्य प्रदेश में वो बहुत अच्छा काम करेंगे और अपना जो पत्रकार संघ है, पत्रकार संघ के माध्यम से जो सामान्य लोग हैं, जो पत्रकार लोग हैं, उनके जो कोई प्रॉब्लम है वो सॉल्व करेंगे. ऐसा मैं उनसे आशावाद करता हूँ. धन्यवाद.